राज्यकर्त्यांचं जर दुर्लक्ष असलं, प्रशासनाचं दुर्लक्ष असलं, तर काय घडू शकतं, काय काय गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात. कारण सगळ्यांचंच राजकारणाकडे लक्ष, आतल्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष. पण गेल्या 2-2.5 वर्षांपूर्वी एक सुरू झालेली गोष्ट मला तुमच्या सर्वांच्या साक्षीने मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागामध्ये इथे कुठे एकाकडे गेलो होतो, समोर पाहिलं म्हटलं काहीतरी समुद्रात मला गर्दी दिसली, रस्त्यामध्ये समुद्रात मला लोक दिसली, काय समजेना. मग मी एकाला सांगितलं म्हटलं जरा जरा बघ रे काय येते. आणि मग त्या माणसाने मला हे असले ड्रोन आहेत ना फिरतात, याच्यावरनं मला शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यावरती काय गोष्टी घडू शकतात, आपण समाज म्हणून त्या गोष्टींकडे कधी पाहत नाही, फिरत असताना देखील आपलं लक्ष जात नाही. पण याच गोष्टींचे गैरफायदे कशा प्रकारे घेतले जातात, मला असं वाटतं तुमच्या तुमच्या भागामध्ये देखील तुम्ही दक्ष असलं पाहिजे, तुमचं लक्ष असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी होत आहेत. आणि जो या देशाची घटना मानणारा जो मुसलमान आहे, त्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला मान्य आहे का. सगळ्यांचं दुर्लक्ष असल्यावरती कशा गोष्टी घडतात पहा तुम्हीच. एक मिनिट जर थांब. मी हे पाहण्याच्या अगोदर, दाखवण्याच्या अगोदर माझा एकनाथ शिंदे सरकारला, देवेंद्र फडणवीस ज्यांच्या हातामध्ये गृह खाता आहे, निवडणुका झालेल्या नसल्यामुळे मी नगरसेवकांना सांगू शकत नाही, परंतु मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, मुंबई पोलीस दलाचे कमिशनर, मुंबई पोलीस खात्याचे कमिशनर विवेक फणसाळकर, माझी सगळ्यांनाच माझी विनंती आहे की ह्याच्यावरती जर समजा तुमची कारवाई होणार नसेल तर त्याच्यानंतर महिन्याभरानंतर काय होईल हे तुम्ही पाहिल्यावरती मी तुम्हाला सांगतो. हे इथे असलेले मगदुम बाबा सदरगा याच्या समोर समुद्रामध्ये अनधिकृतरित्या, मी त्याचे सॅटेलाइट फोटो पण पाहिले, काही नाही होतं तिकडे, हे गेल्या 2 वर्षामध्ये इथे उभं केलं. माहीम पोलीस स्टेशन तिकडे जवळ आहे, लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक फिरत असतात, पाहिलं नाही. दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली, नवीन हाजी अली काय करणार आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस कमिशनर यांना, महानगरपालिकेच्या आयुक्तांना. मी आजच सांगतो
महिन्याभराच्या आत जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं गेलं नाही, तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही। मग साला काय व्हायचं ते होऊन जाऊन देतो।